बाच शिकडा माचला सुरुवात होते मार्च ऑन बदलापूर पोलिस ठाणे पश्चिमचे दोन सलामी विविध खेळाडू मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अनिल खडके आणि त्यांच्या साथीनं सुरेश पादीर यांना तुम्ही पाहत आहेत या दरम्यान नुकताच आगमन झाले ते आमचे आदरणीय पाटील साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्थात झे पी आय यांचं ठिकाणी आगमन होते सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब आपण आला त्या ठिकाणी आपलं विशेष आभार आणि हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे यावेळेस आपण पाहतोय बॉल सलग अवश्य दिशेने अत्यंत चांगला फटका आहे दोन धावा इथे मिळतात आणि याच दरम्यान आमच्या रंजाड गावचे नामांकित उद्योजक आदरणीय रवींद्र मेहेर साहेब यांच्या वतीनं या दोनही संघाला आणि या, या संपूर्ण स्पर्धेला भरभरून बर शुभेच्छा येतात लाईव्ह माझा ते आनंद घेतात त्यांचा देखील करूया हार्दिक मनपूर्वक स्वागत सन्मानिय रवींद्र मेहेर ऑन साईडला खेळायचा होता परंतु यावेळेस आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑफ काय लॉन्ग गॉफला क्षेत्रक्षक नियाज होते तिथे मिळते एक सिंगल डाव चौकार पहिला आला त्यानंतर दुहेरी धाव आणि आता सिंगल म्हणजे या शतकामध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाला आदर्श वांगणेचा हा गोलंदाज संघाचा बॅकबॉन खेळाडू तेजस पडवळला तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट विकेट करण्याचा प्रयत्न होता कडेकडे स्टोक करण्याचा प्रयत्न होता तो सुरेश पादिर यांचा डॉट बॉल आला चेंडू पडल्यानंतर कमी उंचीचा पाहायला मिळाला अवघ्या चार षटकांचे मॅच धावा बनवावा लागतील या अगोदरच्या मॅच मध्ये बदलापूर पोलीस ठाण्याने धावा बनवला तर तब तब्बल बासष्ट तसं टार्गेट सेट करावं लागेल वड शॉर्ट स्विच हिट फटका दर्जेदार होता धावा सुद्धा चांगल्या असं मिळतील बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉईंटला अलॉंग द कार्फेट चार धावांकरिता हा चौकार या चार धाबा मिळाल्या हा देखील चेंडू डॉट आला आहे षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आदर्श बांगणी संघाच्या वतीनं तेजस पडवलला पण पाहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धाबत संख्या अकरा धाबा आहेत इलेव्हन रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस बदलापूर पोलीस ठाणे वेस्ट टीम अर्थात पश्चिम विभागातील ही टीम आपण पाहतो आहे कित्येक वेळा तुम्हाला बदलापूर पूर्व पश्चिम अशा मॅचेस एक्झिबिशन पाहायला मिळालं त्यानंतर आता अगदी आपण पाहतो ग्रामीण गटातून खेळ करत असताना आमच्या पवार साहेबांनी सांगितले की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी त्यामध्ये हा देखील संघ जॉइंट आहे आणि आज तो मला रेग्युलर गटामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिले संपन्न झाला अकरा धाबा दफलकापती आहेत षटक क्रमांक दोनला सुरुवात होईल रोहन येतात बॉलिंग ट्रॅक होती आपण पाहिलं तर उंचपूर हा गोलंदाजे आदर्श बांगणीच्या वतीनं संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर पाच वाजून बत्तीस मिनिटं होत आहेत सामना थोडासा स्पीडअप करा ही वारंवार सूचना येत असताना कवरच्या दिशेने काय फटका एक्झिक्यूट केला अगदी आपण पाहिलं तर ताकद वापरली डीपमध्ये क्षेत्रक्षक्सची अब्बल अवेलेबल प्रोटेक्शन आणि चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग एकच जावी ते मिळते आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा तिचं थेट प्रक्षेपण चालू आहे आमचे मिलन पाटील ऑफिशियल स्कोरर ग्रामीण टेनिस खेड्या वाहिनीचे त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सूरज होते सूरजचं देखील आगमन झालंय सुरजचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करू कदाचित याच विभागामध्ये दोन स्पर्धा कवर करताना हे चॅनल ग्रामीण टेनिस क्रिकेट सध्याच्या घडीला तुम्हाला के, के पी एल कर्जत प्रीमियर लीगमध्ये देखील हे चॅनल ही संपूर्ण टीम गौरव सर असेल ठाणे जिल्ह्याच्या ऑफिशियल हडेत लेग बाईस झाली आणि या लेखबाईच्या मदतीने संघाची दाबत संख्या चौदा धावा दोन धावा आल्या चौदा फोर्टीन रन्स ओर द विकेट आखो टप्पाचा बाबा लॉन साइडने अडव्या बाटने खेचलाय लॉंगनला पण पाहतो शेतरक्षक अकिलेश येतात एका टप्प्याअखेर बॉलला अडवण्यात आलाय श्री गणेश कासगाव हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय यामधून विजेता संघ थेट काजगाव संघाशी फाईट करेल अच्छा या आठ ग्रामीण संघातून अत्यंत चांगलं क्रिकेट तिने फॉर्मॅटमध्ये मग मा गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्रक्षण असो काजगाव संघ इथे मात्र हबी होत असताना स्लोवर पद्धतीचा बॉल वेट अँड वॉच क्रिकेट अ शॉट अनिल कडखे ब्रांडेज तो का लॉन्ग स्टा बीट कर बॉल चल रहा है सीमा पार धावा इतने पूर्णपण सहा मटला जता ना गेंद आई स्लॉट में उसे सीधा पार किया अनिल खड़के ने पार्किंग प्लॉट में छह रनों के लिए लावणार नाहीत कारण सामना महत्वाचा आहे या अगोदर बासष्ट त्याने बनवलं हे आदर्श बांगणे संघाने जरूर पाहिलेत परंतु त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना एक वेगळी रणनीती तुम्हाला खावी लागेल अनिल कडके एक जबरदस्त खेळाडू आहेत आपल्या उंचीचा फायदा घेत असताना फिटनेस जपत असताना काय प्रचंड ताकद त्याने वापरली आहे ठासून ठासून भरलेली गुणवत्ता त्यांच्याकडे आणि आता आपण पाहतो त्या गुणवत्तेच्या आधारावरती हा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना लेग बाईज सिंगल धावी ते मिळते आणि सिंगल या सिंगलच्या जोरावरती आपण पाहतोय संघाची धावत संख्या स्कोअर कार्डवरती डबल टू अर्थातच बावीस सहावा डबल डिजिटमध्ये ट्वेंटी टू पाच सन मुर आनंद घेणारे तमाम प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे गोलंदाज रोहित रोहनला आपण पाहतोय यावेळेस सनकिन एक चेंडूवाला डॉट शेवटला दोन चेंडू प्रति षटकामागे आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू डॉट आला बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर नक्कीच सातत्यानं एक चांगला प्रयत्न करेल पहिल्या षटकामध्ये आले अकरा याही षटकामध्ये आले अकरा म्हणजे जणू काय अकराची सरासरी या मॅचमध्ये किमान पंचेचाळीस ते पन्नास धाबा झाला ना साहेब तर कुठेतरी मॅचमध्ये एक फायटिंग टोटल बनवू शकते आदर्श बांगणी संघासमोर हा प्रयत्न करावा लागेल अगदी आपण पाहतो गोलंदाज देखील भरपूर धारधार आहेत ते बदलापूर पो पोलीस ठाण्याकडे जणू काय बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या वेगाने हे चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहेत ते आमचे सर्व पोलीस बंधू षटक क्रमांक तीनमध्ये आपण आहोत स्ट्राइक एंडला अनिल कडके अगदी आपण पाहता बॅटिंग करत असताना ज्याने अद्यापपर्यंत एक चौकार एक षटकार एक दुहेरी धाव आणि दोन सिंगल एकंदरीत इथे मात्र सा चौदाचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलंय या धावसंख्येमध्ये संख्येमध्ये बॉल अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आता गोलंदाज ओम देशमुख हा गोलंदाज अगदी आपण पाहतोय कमी उंचीचा खेळाडू आहे कमी वयाचा हा खेळाडू आहे परंतु मोठमोठ्या खेळाडूंना लाजवेल अशी कामगिरी सातत्याने त्यांनी केली आहे आणि त्याच्या जोरावरती आपण पाहतोय षटक ओम देशमुखचं पाहतोय हा देखील चेंडू कदाचित एस्टांवरती गेला असावा लेग स्टिकला बीट करत हा बॉल चालला पाठीमागे अनिल खडके थोडेसे नाराज आहेत कारण दोन चेंडू डॉट आलेत सुरुवातीला प्रतिषटकामागे अकराची सरासरी होती आता दोन चेंडू डॉट येत असताना दाब संख्या स्थिरावली आहे हा देखील हा देखील चेंडू डॉट आला आहे कदाचित म्हणेन अडचणीत टाकणारा हा गोलंदाज आहे ही गोलंदाजी कदाचित डोकेदुखी ठरू शकेल ती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याला या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुणजी क्षीरसागर साहेब या माचा आनंद घेत होते त्यांनी देखील भरपूर शुभेच्छा दिल्या कोलवटपाचा बॉल लाईन पहावी लागेल कदाचित आपण पाहिलं तर इथून फटकेबाजी तुम्हाला करायची आहे गोलंदाजावरती आक्रमण करायचे तर मात्र मैदानाच्या आतमध्ये टप्पावरती तुमची नजर असणं गरजेचं आहे शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला योग्य तो करावा लागेल आणि आता त्याच अनुषंगाने प्रयत्न करत असताना टीम बदलापूर पोलीस ठाणे चार षटकांची माश आहे आणि या चार षटकांच्या माशमध्ये तुम्हाला चांगला धाबा बनवावा लागतील कारण आदर्श बांगणी हा संघ देखील कच्चा गुरुचा चेला नाही आहे हा संघ देखील एक मोठा संघ आहे वांगणीमधून ऑन साईडला फटका चांगला आहे क्षेत्रक्ष बेगन येतात नियाज शेख चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत हुलकावणी दिली आहे चेंडूने आणि बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू अडवण्यामध्ये त्याला यश जरूर आलंय तिसऱ्या धाबेचा प्रयत्न फलंदाज होईल बाद परतावा लागेल सुरेश पादिर यांना एस इट इज ओ यू टी डावबाच्या रूपांना मिळते पहिली सफलता हे सांगिक यश आदर्श बांगली संघाला मिलते फलंदाज भाग आपण पाहणार आहोत फलंदाज झाला भात धाब संख्या राहुफल है आमचे ऑफिशियल स्कोरर जय आम्हाला माहिती देत असताना जय भुईर कुमार जय पंडित भुईर नाव कसं विसरून चाले पंचवीस दाबाद अफल कावती ट्वेंटी गोलंदाज ओम विकेट करण्याचा प्रयत्न बॅटशील लिडिंग एज सो खेळाडू मागच्या मार्चमध्ये ज्याने सलग तीन षटका लगावले होते तो अर्षद आता कदाचित इनार्ट नंबर थ्रीला आला चार षटकांच्या मार्चमध्ये मी तर म्हणेन सुरेश पादीर यांच्या जागेवरती हा खेळाडू जर असा सल्ला मिळाला तर कुठेतरी ढाबांचा उच्चांक गाठता येऊ शकला असता तो टीम बदलापूर पोलीस ठाण्याला परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही या डाबातील शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत डाबसंख्या दफलकावरती सव्वीस आहेत पहिल्या दोन षटकामध्ये बावीस आणि या षटकामध्ये आल्या केवळ चार धाबा याचं कारण की दर्जेदार गोलंदाजी होती ती ओम देशमुखची आणि आता कुठेतरी धाबा संख्येला इथे रोख लावण्याचा प्रयत्न केला आहे तो ओम देशमुखने चांगली गोलंदाजी चांगलं षटक त्याने हाताळलं अंतिम षटकामध्ये गोलंदाज आता बॉलिंग होती सज्ज होत आहेत पियुष दळवी ज्या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर स्ट्राईक इनला हर्षद सपकाळे यांना तुम्ही पाहतायत ज्याने सलग तीन चेंडू तीन षटकार लगावलेत असा खेळाडू आता स्ट्राईक येणला मागच्या मागचा बारा द मॅच यावेळेस आपण पाहतो चेंडूला फॉलो करत असताना चेंडू मात्र बाहेर चालला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता पियुष दळवीचा आणि त्याचा पाठला करत असताना चेंडूला जाऊ दिलं बेल लिफ्ट केलं आणि ते हा चेंडूला अतिरिक्त धाव मिळते एक्स्ट्राचे एक पियुष दळवी शेवटच्या अंतिम षटकामध्ये फुल टॉस बॉल आणि आता ही परभणी होती मी तर म्हणेन ताकदीचा प्रचंड वापर करायचा होता हर्षद सपकाळे यांना परंतु इथे चेंडू बॅटचा काही बेबसशी संपर्क आला नाही आहे बॅटचा जणू काय स्टिकर एंडला लागून बॉल पाठीमागे गेला तिथे म्हणाली एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या दावो फलकावती अठ्ठावीस ट्वेंटी एट ऑन बोर्ड बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हा संघ आपण पाहतो तो दुसऱ्या बाजूला आदर्श बांगणी अर्थात बांगणी वर्सेस बदलापूर अशी शी लढत चालू आहे कबाच्या दिशेने फटका चांगला खूप मोठी गॅप आपल्याला पाहायला मिळते आहे बॉल चालला एक्स्ट्रा बाउंड्री लाइनच्या दिशेने अनिल खडके सेट ऑन फायर बॉल सीमापार धावा मिळतील चार बत्तीसवरती पोचला आहे तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचा संघ बत्तीसमध्ये आपण जर विचार केला तर अनिल खडके यांच्या नावावरती एकोणावीस दाबा आहेत ब एक ते कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं आहे चांगले बॅटिंग ते करत आहेत त्यांना माहिती आहे या सामन्यामध्ये मेहनत करायची आहे करन कारण मेहनत करणाऱ्यांची स्वप्न कधीच नष्ट होत नसतात असं म्हटलं जातं आहे आणि यावेळेस तोच प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्यामध्ये करत असताना एक सिंगल आली आहे दुसऱ्या बाजूला हर्षद सपकाळे हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत ज्यांच्या वतीने आपण पाहिलं तर अनेक मोठमोठे मोड़ विक्रम त्यांच्या नावावरती आहेत नुकताच या स्पर्धेमध्ये तीन चेंडू तीन षटकार मारण्याचा विक्रम या क्रीडानगरीमध्ये त्यांचा आजच्या दिवसामध्ये तरी आहे सामना थोडस सा स्पीडअप करा कारण आणखीन एक मॅच आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत गोलंदाज गोलंदाज्या विकेट करण्याचा प्रयत्न होता चेंडू पाठचा संपर्क नाही आहे आणि आता मैदानाच्या आहे हा देखील चेंडू डॉटला आहे तो पियुष दळवीचा दावत संख्या स्थिर संघाची दावत संख्या द्या पर्यंत तेहतीसावा डबल थ्री ऑन अ बोर्ड शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना पियुष दळवीला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये बॉल चालला लॉंग ऑफला फटका फसलाय अक्षरशः फटका खेळण्यासाठी हर्षद सपकाळ यांना भाग पाडलं आणि आपल्यास डाऊन द बॉल येत असताना आपण पाहतोय एलिव्हेशन कमी मिळालं फलंदाज होईल पाद आणखीन एक विकेटचं पतन कटक आणि त्यामधील काही चेंडू या का ठिकाणी शिल्लक आहेत ताबस संख्या आपल्याला पाहायला मलती स्थिरावली आहे तेहतीस वरती जिथे फलंदाज बाद झाले हर्षद सपकाळे यांना मात्र परतावा लागलं शेवटचा अंतिम बॉल आहे स्टील बंट टू गो लाईन ची केली आहे पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल आणि आता संधी आली आहे यावेळेस आपण पाहतो चौतीस दाबा एक्स्ट्राची एक रन या ठिकाणी ॲड होते मैद्रा शहरमध्ये राकेश शिर्की येतात अंतिम बॉल या षटकातील टॅप करण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या थ्रू थ्रूमध्ये गोलंदाज पियुष जळवी एक दहावी त्या जरूर मिळेल बॅटिंग करत असताना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याला तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची दाबत संख्या दावो फलकावरती पस्तीस छत्तीस जाबांचं लक्ष लगेचच आपण विनंती करू आमच्या पोलीस बंधूंना की लवकरात लवकर आपण शतरक्षण सजवा कारण जेणेकरून आजचा स्क्वाड आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत आजच्या संपूर्ण मॅचेस या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न हा आयोजकांचा राहील आणि ज्यामध्ये आपल्याला एक संघ मिळेल कारण एका बाजूला श्री गणेश काजगाव हा संघ दाखल झालेला आहे तिसऱ्या लढतीमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये हा संघ आपण खेळताना पाहू ज्यामध्ये विजेता संघ कोणता असेल या दोन संघांमध्ये लढत होणार आहे शेवटची लढत आजच्या दिवसातील चार दिवसीय स्पर्धा तुम्ही पाहतात आणि या चार दिवसीय स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस अतिशय निर्णायक होता आणि या पहिल्या दिवसामध्ये अत्यंत चांगला खेळ प्रत्येक संघाचा राहिला आहे ची गरज आहे नऊच्या सरासरीने धाबा इथे बनवायचा किंग रन रेट आणि आता या धाबा कशा चेस करेल टीम आदर्श वांगणी की या दावा दा थांबवल्या जातील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती कारण जेव्हा जेव्हा टीम बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गोलंदाजी करते तेव्हा तुम्हाला एक वेगळे ते सराट गोलंदाज पाहायला मिळतात भरपूर प्रचंड वैक त्यांच्याकडे आणि अचूक लाईन देखील आहे आता या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना थांबवला जाईल का की हा देखील मोठा प्रश्न आहे या ऐकूया कॉमेंटरी बॉक्समधून राहुल चव्हाण यांचा आवाद थँक्यू सो मच महेश धुळे सर ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता लक्ष या मॅच मध्ये तुम्ही पाहता दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली आहे खरं तर टॉस जिंकला होता टीम पोलीस बांधवांनी आणि निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा बॅटिंग सारा पस्तीस धाबा इथे बनल्या गेल्या आणि छत्तीस धाबाचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी तेजस पडबल आणि त्याच्या साथीने खेळाडू मग त्याच्या पदे रोहन जाधव ही जोडी तुम्हाला पार माहिती गोविंदा सज्ज होत आहेत गोंडदाजी मार्कवरती हर्षल मेजर यांना तुम्ही पाहू शकता जे मात्र सज्ज झालेत रायटम मोर द ते थर्रार भन्नाट बेग तुम्हाला आता मैद्रशात मध्ये पाहायला मिळेल हर्षल मेजर यांच्या माध्यमातून चल अधिकचा वेळ खर्च करू नका लगेच खेळायला सुरुवात करा पहिला बॉल चांगला फटका बार में तो वी शेप मध्ये बॉल चाललाय काप्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर छत्तीस धामाचा लक्षाचा पाठला करत असताना पहिल्या बॉलवरती ठोकलाय चौकार या चार धाब्याच्या साथीने आता स्कोर कार्डला शुभ आरंभ होत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता दोन्ही संघ प्रत्येची पराकाष्ठा करत असताना व्यासपीठा समोर चमचकणारी बाईक टी एस कंपनीची बाईक तुम्ही पाहता मॅन ऑफ द सिरीज कोणता खेळाडू असेल ते देखील आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये कळेल अंतिम क्षणामध्ये परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या पर्यंतच आपण धाबा मोजतो याची आपण नोंद घ्यायची आहे बाईकसाठी खोदून काढण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅटन बॉलचा बॅटन बॅटच्या मधनं बॉलिरक्षक जातो मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला परंतु आता कम्बॅक करत असताना हर्षल मेजर यांना तुम्ही पाहू शकता खर तर पन्नाट वेग अचूक टप्पा त्यांच्याकडे तुम्हाला पार मिळतो आणि आता अजून एक चांगल्या चेंडू सांगता होत असताना चार षटकाची मॅच चोवीस चेंडू मध्ये छत्तीस बनवायचे त्याच अनुषंगाने मेद उतरली आहे टीम आदर्श वांगणी बाट खेळला ऑन साईडला पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले मोठी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरून फाडून बॉल बांधला चार धाब्याच्या टीम टीमची टोटल पुढे सरकत असताना आता परत धाव फुलका बरतीय हो। आठ धाबा जोडला गेला टॉप वरती बॅटिंग करत असताना गोरुंदाज हर्षल ड्राइव करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कबरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळे त्या दिशेला फक्त दिशा दिली बॉल चाल दाऊंड्री दोन चौकार तर या ओव्हरमध्ये तीन चौकार तेजस पटबलच्या बाटपदा टीम ची टोटल बारा दाबा गोरंदास हर्षल यांच्या वरती चढवला तेजस पटबतच्या माध्यमातून गोरंदचा यार फुलटॉस होता टपकारायचा प्रयत्न दोन्ही फरदास एकाच एंड वरती होते अपघात निश्चित होता परंतु खेळाडू उपस्थित होते ज्यांनी मात्र भरपूर चांगलं क्षेत्रक्षण केलं येस जी बेंडकुळे साहेबांना आपण पाहिले जे मात्र उपस्थित होते भरपूर चांगलं क्षेत्रक्षण त्यांचं तुम्ही पाहता तेवढूला त्यांनी हडवलं आणि दरम्यान इथे धाव मिळणार नाही शेवटचा बॉल वन टू गो गुणदस्त यार फुल ट्रस होता ऑन साइडला ड्राइव केला डीप मध्ये खेळाडू होते चांगले क्षेत्ररक्षण पार मिळतो एक सिंगर इथे एक पडली आणि सिंगाच्या साथीने आता धाव धावसंख्या धाव फलकावरती छत्तीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता परत तेरा धाबा या स्पर्धेन या स्पर्धेचे शिल्पकार अशोक जी बोहीर साहेब त्यांचा इथे मात्र शुभागमन आहे मनपूर्वक स्वागत अठरा चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही आपण जर पाहिलं तर आता एकवीस धाबांची गरज आहे तेवीस धाबांची गरज जा चल अधिकचा वेळ खर्च करू नका लगेच खेळायला सुरुवात करा अजून एक सामना आपल्याला खेळवायचा राकेश शिर्के साहेब येतात मार्क वर्दी अलिबाग एक्सप्रेस म्हणून त्यांची ख्या परंतु मैदानावरती दहा देखील पाहावं लागेल गोरदास राऊंड टॉस बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खडके साहेब जज करतात आज दिवस खडके साहेबांचा बॅटिंग केलं असताना भरपूर बॅटिंग चांगली केली आणि आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पार मिळतोय चला अधिकचा वेळ खर्च करू नका लगेच आपण जमा होऊ नका निसार शेख साहेब आपण अपन लगेच आपली जागा घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी या भाईजान इलेबन खोडगाव या टीमच्या माध्यमातून तुम्ही नेहमीच पाहिलंय निसार शेख साहेबांना परंतु आज पोलीस बाजमाच्या माध्यमातून ते देखील मैदानावरती खेळतात अखिलेश नवीन खेळाडू उर्फ चिनू आता दाखल झाला आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट प्रशांत पवार असेल त्यांच्या साथीनं कॅबरमॅन आदित्य कडव विघ्नेश धुळे ऑफिशियल स्कोरर अपडेटर दीपक खाडे मॅम फ्रॉम वराडे चांगला फटका बाहेर मिळतोय एक्स्ट्रा कबरला खेळला खेळाडू डीप मध्ये उपस्थित होते तुषार साहेबांना तुम्ही पाहता छोटा होतो फेक करतील दरम्यान दोन धाबा इथे देखील मिळतील गुड रनिंग विकेट गुड कॉलिंग असो या दोन धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना धाव फलकावरती आतापर्यंत पंधरा धाबा छत्तीस धाबाच्या लक्षाचा पाठला करत फुल फुलटॉस बॉल होता गॅप मध्ये खेळले अखिलेशच्या च्या चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मेडविकेटला ठोकलाय चौकार चला साहेब आपण यायचं चेंडू मिळत नसेल तर आपण या पंधरा चेंडूचा खेळात शिल्लक या आणि सतरा ताब्यातची गरज पंधरा बॉल आणि सतरा ताब्यातची गरज गोरंदाज शिर्के मेजर यांना तुम्ही पाहू शकता नवीन चेडू द्यायचा लक्षात असू द्या सर्व संघांना विनंती आहे आपण लक्षपूर्वक ऐकायचा या स्पर्धेमध्ये मालिकेवर बाईक आहे परंतु आपण त्या बाईक चे धावा फक्त क्वालिफायर क्वालिफायर मॅचेस पर्यंत धावा मोजतोय सेमीफायनल आणि फायनलचा धाबा आम्ही ग्राह्य धरणार नाही ना होत याच्या पण नोंद घ्यायचे बादशी खडा घेतली बॉल चाल थर्मॅनला पुन्हा एकदा दन 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार याच दरम्यान या मैदानावरती तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना शहाजी गायकर साहेब त्याच्यासाठी मोहनजी गायकर साहेब जगदीशजी गायकर साहेब एकराजी गराटे साहेब संचालक डोके दापिवली विविध कार्यकारी सोसायटी दीपकजी गायकर साहेब आणि नरेशजी गायकर साहेब या स्पर्धेमध्ये नक्कीच आनंद घेत असताना बापू भोपी साहेब देखील इथे जोडले गेले त्यांचंही मनपूर्वक स्वागत या पंचक्रोशीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक विनंती आपण आल्या असेल तर आपण या मंचावरती मनापूर्वक स्वागत सिंगल धाव इथे देखील माहितीये सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकत असताना षटक क्रमांक दुसरं आता संपन्न झालं आणि दोन षटकाच्या टीमची टोटल चोवीस धाबा पंचवीस धाबा चला लगेच खेळायला सुरुवात करा बारा चेंडूचा खेळ आता आहे या मॅच मध्ये आणि अजूनही अकरा धावांची गरज नवीन खेळाडू गोरंदा सज्ज होतात गोरंदाजी पार्कवरती सुरेश पाधीर पहिला बॉल टप्पा पडला बर्दा बेगाऱ्या निघून गेला स्त्री रक्षकांच्या आता मध्ये समाप्ती होत असताना गोरंदाज सुरेश पादीर यांना तुम्ही पाहता भंडाट बेग त्यांचा तुम्हाला पार मिळतोय टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र प्रचंड बेगानं क्षकाच्या हातामध्ये निषेध देण्याचा प्रयत्न थर्डमॅच क्षेत्रामध्ये खेळाडू त्याला बीट करून दन 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 करत बॉल चाललाय बाम्ड्री लाईनच्या बाहेर चौकार क्रिकेट संघ कासगाव टीम ची कॅप्टन आपण व्यासपीठाच्या डावा बाजूला येऊन थांबायचं व्यासपीठावरती येऊन आपण बसायचं श्रीगणेश वरती येऊन बसायचं फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र बॅट बॉलचा संपर्क नव्हता हो पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॉल चालला ओवर ओव्हर च्या माध्यमातून काही धाबा मिळतील जरूर पर तो मैदानावरती घडले काय आडू स्किट झाले त्यानंतर बॅलन्सला गमावला परंतु इथे दोन धाबा इथे देखील मिळतील आणि या दोन धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धाव संख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत थर्टी वन एकतीस धाबा बाईसच्या स्वरूपात या बळीला लाईन चेक करावं लागेल अंपार संघ आमच्याकडे वळले इशारा व्हाईट बॉल च्या स्वरूपात एक सिंगल आता टीमची टोटल असतात थर्टी टू अजूनही या, या मॅच मध्ये आपण पाहतोय चार धाबाची गरज चांगला फटका पार मिळतो एक्स्ट्रा कबरला खेळाडू पोहोचले हाताला ब्रश करून बॉल मात्र बाट च्या बाहेर मोठा विजय संपादित केला टीम आदर्श बांगणी संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर टीम पोलीस मित्र आपलं देखील कौतुक आपण देखील भरपूर चांगला खेळला परंतु लाईन अप करा आणि लगेच टॉस साठी आपण या टॉस आपण करू मी विनंती करेल ना अशोकजी बोईर साहेब आपल्या शुभ असते आपण टॉस करा मागील माझचा मार्धमास आपण देऊ तेजस फटबॉलला आणि या माझचा मार्धमास की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू